12 लोकसभेच्या मतमोजणीमध्ये पुन्हा एकदा मोहिते पाटलांनी आपलं लीड अबाधित ठेवलंय. 11 फेरीचा निकाल आपल्या हाती आहे आणि 11 फेरीनंतर पुन्हा एकदा 38,568 मतांचं लीड घेत त्या ठिकाणी सातत्यानं आपली विजयी घोडदौड त्या ठिकाणी मोहिते पाटलांनी ठेवली आहे. 11 फेरीचे माहितीनुसार आपल्या हातामध्ये मोहिते पाटलांना 2,75,759 मतं, तर रणजितसिंह निंबाळकरांना 2,37,221 मतं मिळालेत आणि जवळपास 38,538 मतांचं लीड हे त्या ठिकाणी मोहिते पाटलांना मिळतंय. सातत्यानं त्यांच्या लीडमध्ये हळूहळू त्या ठिकाणी वाढ होतानाचं चित्र पाहायला मिळतंय. खरं तर माड्याची एकूण मतमोजणी सुरू झाल्यापासून सातत्यानं आपलं लीड त्या ठिकाणी ठेवण्यामध्ये मोहिते पाटलांना यश आलंय. खरं तर चुरशीची नव्हतीच माड्याची निवडणूक, कारण अगदी सुरुवातीपासून चर्चा झाली त्यावेळेला एखादी मोहिते पाटील ही निवडणूक मारतील अशी चर्चा होती. कारण गेल्या वर्षी रणजितसिंह निंबाळकर निवडून आले तरी जवळपास 1,00,000 मतांचं लीड हे मोहिते पाटलांनी दिलं होतं आणि मोहिते पाटलांनी इथला उमेदवार निवडून आणल्याची चर्चा होती आणि पुन्हा मोहिते पाटलांना तिकीट न मिळाल्यामुळे जे बंड केलं त्याचा परिणाम म्हणून आज त्या ठिकाणी मोहिते पाटील चांगल्या मताधिक्यानं विजयी होतील अशी चर्चा त्या ठिकाणी या निमित्तानं सुरू आहे आणि जवळपास 38,538 मतांची आघाडी तूर्तस्तरी त्यांच्या ताब्यात आहे, जी येत्या काळामध्ये सातत्यानं वाढू देखील शकते.